सागरा मघुन कसे चालले थैमान बोले कांतात कोण हातर आतला आवाज बोले कांतात कोण हातर आतला आवाज येते पावला सोबत देव पावलाची गूज बोले कांतात कोण हातर आतला आवाज बोले एकांतात कोण हातर आतला आवाज बोले एकांतात कोण हातर आतला आवाज हातर आतला हे दुपारचे पण ना फेरीवाले स्वस्त बसू देत नाहीत. ह्यांना वाटतं बायका घरी रिकाम्याच बसलेल्या असतात. आले एक मिनिट. हे बघा बाई, माझ्याकडे लोणची, पापड, शॅम्पू आणि साड्या सुद्धा आहेत. मला काही नकोय हो. नाही हो, मी सेल्स गर्ल नाही आहे. मी मिसेस अरुणा, अरुणा मुळे. सर आहेत का? नाही आहेत, शाळेत गेलेत. हो, कधी येणार? यायला जरा उशीर होईल म्हणालेत. काही काम होतं का? हो जरा ना, आपण बसून बोलू या. अहो काय आहे माहिती का, दुपारचे ना फेरीवाले खूप त्रास देतात हो, म्हणून मी जरा पटकन बोलले. या बसा. पाणी देऊ का तुम्हाला? नाही नको. काही काम होतं यांच्याकडे? नाही, म्हणजे माझी मुलगी सरांच्याच शाळेत, इनफॅक्ट सरांच्याच वर्गात शिकते. बरं बरं. मग मॅडम, शाळेचं काही काम असेल तर तुम्ही शाळेत जाऊन भेटलं असतं तर बरं झालं असतं ना. नाही, मी मुद्दाम शाळेत गेले नाही भेटायला. नाही, मला असं म्हणायचं होतं की तुमची काही तक्रार जर का असेल तर शाळेत सगळे रेकॉर्ड्स असतात. माझी तक्रार वगैरे काहीच नाही आहे, मला फक्त एक छोटीशी रिक्वेस्ट करायची. मला सांगण्यासारखं नाही आहे का? माझी मुलगी 6वीत आहे, शरीराने तशी किरकोळ आहे, त्यामुळे थोडीशी अशक्तही आहे ती. म्हणजे मग तुम्हाला तिला लवकर येण्या जाण्याची किंवा सुट्टीची वगैरे काही मुभा हवी आहे का? नाही नाही, मला अशी सवलत नको आहे. अहो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळेल मला? रागवू नका, पण सध्या मुलांच्या पाठीवर दप्तराचं नको तेवढं जे ओझं लादलं जात आहे ते मुलांना पेलवेनासं झालं आहे. हेच सांगायला मी सरांना आले होते. शकू, ए शकू, घ्या पाणी घ्या. काय ग, दार का उघडं टाकलंस? आत्ता येणारच होते की दरवाजा बंद करायला, आत्ताच गेल्या की थोरल्या मालकीन. अगं मग गेल्या गेल्या दार बंद करून घ्यायचं नाहीस का? अहो मी भांडी घासत होते, हात धुवेपर्यंत तुम्ही आलातच की. अगं असं दार उघडं ठेवत जाऊ नकोस, हल्लीचा काळ चांगला नाहीये. अगं दिवसा ढवळ्यासुद्धा दरोडे पडत आहेत आता. ह्यापुढे मी लक्ष ठेवीन की. ठीक आहे. फोन वाजते, फोन घ्या की. तो घ्यायचा की नाही हे मी ठरवेन, तुझा. जेवायला वाढू का? नको, भूक नाही आहे मला. का सध्या तुम्हाला भूक नाही लागत तर डॉक्टरला तरी दाखवायचं. तुम्ही फोन का नाही घेत? तू आत गेल्याशिवाय मी फोन कसा घेणार? असं वय, हे प्रायव्हेट फोन आहे वय. बरं बरं, मी जाते. रॉंग नंबर. सांगितलं ना एकदा रॉंग नंबर म्हणून. हॅलो मनीषा, प्लीज. हे बघ, रॉंग नंबर आहे म्हणून फोन ठेवू नकोस. नंबर रॉंग नाही आहे, पण तुला फोन करणारा रॉंग वाटतोय, आणि तो का रॉंग वाटतोय एवढंच मला फक्त जाणून घ्यायचं आहे बस.
साधं सरळ आहे, मी तुला अवॉइड करते. पण का? हा तर आतला प्रत्येक काला उत्तर नसतं. का प्रत्येक काला उत्तर नसतं? उत्तर असतात मनीषा, पण तुला उत्तर द्यायचं नसेल. तसं समज हवं तर. का समजू आणि काय समजू ते तरी समजाव आधी. हे बघ, तू मला हल्ली खूप टाळू लागलेस. माझं काही चुकलं का? चुकलं तुझं नाही, चुकलं माझंच. नाही मनीषा, हे बघ, माझं काही चुकलं असेल तर मला सांग, मी माझी चूक सुधारीन. पण प्लीज मला असं टाळू नकोस ग. हे बघ विनय, अरे आपण एकत्र नाही येऊ शकत. तू तसं मनातही आणू नकोस. आपल्यामध्ये फक्त मैत्रीच होऊ शकते बस. मग हीच मैत्री प्रेमात बदलवी असं मला वाटतं. मला नाही तसं वाटत, म्हणून मी तुला सांगते आपल्या मैत्रीत स्वार्थ निर्माण होतोय तर आपण इथेच थांबूयात. हे बघ मनीषा, मला तुझ्यापेक्षा तुझे संस्कार आवडले. श्रीमंत मुलीत तू कुठेतरी वेगळी दिसलीस आणि हाच तुझा प्लस पॉईंट आहे मनीषा. आता तोच मला मायनस पॉईंट वाटतं. विनय प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. अरे मी तुला फक्त मम्मा पप्पांना खिजवण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी घरी घेऊन आले होते रे. कारण तू जसा आहेस ना तसाच जावंही माझ्या मम्मा पप्पांना अपेक्षित आहे. हे बघ माझं काम झालं, थँक्स. पण या कामाचा नको तो मोबदला नको मागूस तू. हे बघ, मी मोबदला मागत नाही आहे आणि मुळात मी मोबदल्यासाठी तुझं काम केलंच नव्हतं. ॲक्च्युअल तू माझ्या बहिणीची मैत्रीण आहेस. तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो वगैरे असं पिक्चरमध्ये घडतं तसं काही नाही आहे. तू जसजशी माझ्याशी व्यक्त होत गेलीस तसतशी तू मला आवडू लागलीस, हेच खरं कारण आहे ग. आय लव्ह यू मनीषा, प्लीज मला टाळू नकोस. हे बघ विनय, मी फोन ठेवते. हॅलो मनीषा, हे बघ, श्रीमंत असलो तरी मला फ्लर्ट करण्यासाठी मुलगी नको आहे. मला लग्नासाठी मुलगी हवे. आय वॉन्ट टू मॅरी यू मनीषा, बिकॉज आय लव्ह यू. आलात? हो. काय कोणाचा फोन वगैरे आला होता का? नाही हो. नाही ना. सुप्रियाने काही फोन केला होता? अहो नाही ना. कुठल्या जंगलात जाऊन शूटिंग करते कोणास ठाऊक. फोनला रेंज सुद्धा नसते हो तिच्या. हो पण कधी येणार आहे काय बोलली की नाही ती? 8-10 दिवसात येते होती म्हणाली. हे घ्या पाणी. बरं, आणि सांगायचं म्हणजे अरुणा मुळे नावाच्या बाई तुम्हाला भेटायला आल्या होत्या. हो. अरुणा मुळे कोण आहेत त्या? अहो त्यांची मुलगी तुमच्या 6th वर्गात काहीतरी शिकते म्हणे. अरे मग शाळेत यायला सांगायचं ना. अरे घराची शाळा करून टाकली माझ्या. तुम्ही बोलू देणार आहात मला? त्यांना ना तुमच्याशी पर्सनली काहीतरी बोलायचं होतं म्हणून त्या इथे आल्या होत्या. पर्सनली बोलायचं म्हणजे माझी मुलगी अभ्यास करत नसणार, ती पाडे म्हणत नाही, संध्याकाळच्या वेळेला खेळायलाच जाते, 7 आत घरात येतच नाही, म्हणजे काय नको ते सगळे गोष्टी मला येऊन सांगणार. तुमचं झालं असेल तर मी बोलू. बोल. तिचं म्हणणं असं होतं की शिक्षक शाळेत जो अभ्यास देतात, जे विषय शिकवतात, त्याच्या गृहपाठाच्या वया वेगळ्या, निबंधाच्या वया वेगळ्या, शाळेची पुस्तकं वेगळी, ह्या सगळ्या गोष्टींनी दप्तर खूप जड होतं, पेलवत नाही मुलांना ते. आई वडिलांनी सोडायचं ना देऊन, एखादा गडी ठेवायचा. हे तुम्ही बोलताय? अहो कुठल्याही गोष्टीचा सामोपचारानं तोडगा काढणारे तुम्ही ही अशी बेजबाबदार उत्तरं देता. आणि हा प्रश्न फक्त त्या मुलीच्याच बाबतीत नाही आहे, शिक्षण घेणाऱ्या सगळ्या मुलांच्या बाबतीत आहे. अहो त्या मुलीचा जीव तो केवढा, एवढं ओझं कसं पेलवणार ती? तुला काय वाटतं म्हणजे काय मी ओझं लादलंय का ते? आता तुम्ही कशाला लादायला पाहिजे? सगळ्या शाळांनी ना या मुलांचा जीव अगदी मेटाकुटीला आणलाय. हो पण यावर आपण काहीतरी करायला नको का? म्हणजे तुम्हाला सांगते
त्या मुळेबाईंची मुलगी ना खूप अशक्त असं त्या सांगत होत्या आणि तिला पाठदुखीचाही आजार सुरू झाले हो. काय माधवी, मी ना ह्याच्यावर हळहळ व्यक्त करण्याव्यतिरिक्त मी दुसरं काही करू शकत नाही. अहो असं काय करता, तुम्ही करू शकता. म्हणजे बघा, मी इतर शाळांचं तुम्हाला अजिबात काही सांगत नाही, पण तुम्ही तुमच्या शाळेपुरतं तुमच्या वर्गापुरतं काहीतरी करू शकता की नाही हे बघा. आता त्या बाई इथे येणार आहेत तुमच्याशी बोलायला, खूप अपेक्षेने येणार आहेत ते इथे. प्लीज त्यांना नाराज करू नका. हा तर आतला दार उघडा, त्या आल्या असतील. घराची शाळा करून टाकली माझ्या. तुम्ही शांत बसणार. या ना. आलेत का सर? हो आलेत, या. तुमचीच वाट पाहत होतो खरं तर आम्ही. या. अहो मी म्हटलं होतं ना अरुणामुळे. याच त्या. नमस्कार. या ना मॅडम. नमस्कार. या या या. बसा बसा. मला माधवी बोलली तुम्ही काहीतरी प्रश्न घेऊन आला होता. हो. बोला बोला. सध्या मुलांच्या ताकदीपेक्षा त्यांच्या पाठीवर दप्तराचं भलं मोठं ओझं लादलं जात आहे. आम्ही सुद्धा शाळेत गेलोच की. मान्य आहे मला की आजची शिक्षण पद्धतीच मुळात इतकी अवघड झाली आहे ना की मुलांच्या शारीरिक आणि मानसिक ताकदीपेक्षा त्यांच्यावर जड अभ्यास जड दप्तर हे लादलं जात आहे. म्हणजे हे गृहितच धरलं जात आहे की मुलं हे सगळं सहन करतील म्हणून. नाही, मला मान्य आहे की मुलं आजकालची खूप परिपक्व आहेत, पण अहो ती शरीराने आणि मनाने तेवढी नाही आहेत. हे पटतंय ना तुम्हाला? मग यावर तोडगा काय? कसं आहे मॅडम, मी एकटा ह्यावर काही तोडगा काढू शकत नाही. नाही, माझ्यापुरतं म्हणाल तर मी हे दप्तर कमी करू शकेन, पण सगळ्याच विद्यार्थ्यांचं दप्तर मी कमी करू शकत नाही. कारण मी एकटा शिक्षक ही शिक्षण पद्धती नाही बदलू शकतो. अहो पण हे चुकीचं आहे. ते बिचारे पालक तरी काय करतील? नाही, माझं म्हणणं हे पालकांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला हवा. अहो शाळा असतेच मुळात किती तासांची? 4 तासाची शाळा. त्या 4 तासाच्या शाळेसाठी ही भली मोठी वॉटर बॅग, तो जेवणाचा डबा एवढा मोठा, त्याच्याबरोबर फराळाचा डबा कशासाठी पाहिजे? तुम्ही आत्ताच म्हणालात ना की आम्ही पण शाळा शिकलोय म्हणून. मग त्यावेळेला नेला होता एवढा मोठा डबा, एवढ्या मोठ्या वॉटर बॅग? नाही, कसं आहे मला मान्य आहे की मुलांच्या सुरक्षिततेसाठी आजकाल मुलांना न्यायला आई वडील आहेत, त्यांचे नोकर माणसं आहेत. अहो काही शाळांनी तर मुलांना स्कूल बसची सुद्धा सोय केलेली आहे ना. पण ज्या पालकांना हे शक्य नाही आहे त्यांनी काय करायचं? नाही, तुमचा हा प्रश्न रास्त आहे, पण तुम्ही सगळ्या पालकांनी एकजूट होऊन शिक्षण मंत्र्यांना तुम्ही निवेदन का नाही देत की आमच्या मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करा, आमच्या मुलांची पाठ वाचवा. ऐकतील ते आमचं? का नाही ऐकणार? अहो तुम्ही प्रयत्न तर करा ना. कसं आहे मॅडम, आम्ही शिक्षक ह्यावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकत नाही. कारण काय, आम्ही हतबल आहोत, पण आम्ही मुलांचे शत्रू नाही आहोत. तू? हो मीच. आज तरी येऊ देशील? अरे काय चालवलंस तू? का माझा पिच्छा करतोयस? अगं मला तू आवडतेस. पण मला तू आवडत नाहीस. खोटंय. तूच काय, तुझ्या सहित तुझ्या मॉम डॅडना सुद्धा मी आवडतो, कारण त्यांना माझ्यासारखा श्रीमंत जावं यावं आहे ना. पण मला कर्तबगार नवरा हवाय आणि तो तू नाहीयेस. मग होईन मी तुझ्यासाठी. लाथाडीन मी माझं वडिलोपार्जित वैभव, मेहनत करीन आणि बनवून दाखवीन तुला कर्तबदार नवरा. अरे का सुखी जीव त्रासात टाकतोयस तू? हे बघ मनीषा, मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. हे बघ विनय, प्रेम हे कधीच एकतर्फी नाही होऊ शकत, ते दोन्ही बाजूनी असावं लागतं रे. तू माझ्यासाठी जे काही केलंस ते मी कधीच नाही विसरणार. हे बघ विनय, मदत करणारा मित्र म्हणून मी तुझा रिस्पेक्ट करेन, पण मनीषा तुम्हाला वेडं करून टाकलंयस. अरे तुला कसं समजावू? हे बघ विनय, प्लीज प्लीज माझा नाद सोड.
मी आधीच खूप डिस्टर्ब आहे, त्यात तू आणखी भर नको टाकूस. आणि आणखी एक गोष्ट, माझं निखिलवर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करेन. अगं पण तुझं आणि निखिलचं लग्न तर मोडलं आहे. कुणी सांगितलं? तूच तर म्हणाली होतीस. मी हो, म्हणजे होणारा जावई म्हणून घरी आणण्यासाठी मी असं म्हणाले होते. पण अगं पण तू आणलंस तेव्हा असंही म्हणाली होतीस तुझ्या मॉम डॅड समोर की विनय माझ्याशी लग्न करशील ना, याचा अर्थ काय? तुझं आणि निखिलचं लग्न मोडलंय. लौकिक अर्थाने, खऱ्या अर्थाने नाही. निखिलशी माझं लग्न मोडू देणार नाही कोणालाच. येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, बोले एकांतात कोण हातर आतला आवाज, बोले एकांतात कोण हातर आतला आवाज.